दुर्दैवानं या सा, एकूण संस्कृतीला मूल्यांना नैतिकतेला तिनं हा महाराष्ट्र नासवलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामधली जनता हे सहन करणार नाही मधला सामान्य माणूस वाट बघतोय लोकसभेमध्ये पैशाचा इतका बाजार झालेला असताना सुद्धा या देशातली लोकशाही महत्वाची आहे त्यांना घरी बसवण्याचं काम आपण करू तख्त राखतो महाराष्ट्र माझा मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एच नाईन्टी न्यूजच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शंगर, आज आपल्यासोबत प्रतिभादाई शिंदे जुळलेले आहेत आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे त्यांची एक त्यांना या ठिकाणी कोणते वडकची या ठिकाणी आवश्यकता नाही आहेत लोक संघ संघर्ष मोर्चे ते अध्यक्ष आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत असे त्यांचं या ठिकाणी खूप मोठा सामाजिक संघर्ष या ठिकाणी राहिलेला आहे त्यांना एम एच नाईन्टीन विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेला आहे सर्वप्रथम आपलं एम एच नाईन्टीन विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे धन्यवाद ताई आपण जर आज महाराष्ट्राचं जर आपण चित्र बघितलं गेलं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाडी या ठिकाणी सुरू झालेली आहेत भारत देशाची संपूर्ण नजर महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे की नेम नेमकं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय चित्र होणार तर काँग्रेस म्हणून आपण कसं बघतात मला असं वाटत की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्र धर्म नासवण्याचं काम या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी केलं आणि विशेषतः भाजपाने या ज्या पद्धतीनं तोडफोडचं राजकारण करत पक्षापक्षांमध्ये भांडणं लावत आणि चुकीच्या पद्धतीनं आतापर्यंत असलेले जे काही नियम होते जे काही अलिखित अशा प्रकारच्या आपण म्हणूया कायदे होते जे अलिखित होते ज्याला काही एक ज्याला माणसाच्या एकूणच महाराष्ट्राच्या धर्माकडे जे बघितलं जातं असं म्हटलं तो हा संतांचा महाराष्ट्र आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे हा विचारवंतांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रामध्ये एक नैतिकता होती एक मूल्य होती गायपट्ट्यासारखं या महाराष्ट्रामध्ये मा कधीही अविचारी राजकीय लोक वागले नाहीत आणि म्हणून गोपीनाथ मुंड्यांना किती वाटलं की मला भाजप सोडून इकडे यायचंय तरी सुद्धा काँग्रेसने लगेच त्यांना घेतलं नाही त्यांना वेळ दिला त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या प्रश्नांना समजून घेतलं आणि तुम्ही तुमच्या पक्षात संघर्ष आधी केला पाहिजे अशा पद्धतीचं एक सांस्कृती ज्याला म्हणतो आपण संस्कृती ती महाराष्ट्रात दुर्दैवानं या सा, एकूण संस्कृतीला मूल्यांना नैतिकतेला ना नासवलं गेलं म्हणजे अनेक वेळा मी उदाहरणं ऐकलेली आहेत की व्यंकटांना रंदीर इलेक्शन जिंकले आणि पिढी दलाल पडले तर व्यंकटांना रंदीर पिढी दलालांच्या घरी जेवण करत होते आणि पिढी दलाल मोर त्या विजयी सभेमध्ये सहभागी होत होते अशा अनेक उदाहरणं आपण या म्हणजे सगळीकडे खानदेशामध्ये काय पण महाराष्ट्रात आपण बघितले आत्ता जर बघितलं तर ज्या पद्धतीनं हा महाराष्ट्र नासवलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामधली जनता हे सहन करणार नाही त्या जनतेला परंपरा आहे इथली इथे वारकरी परंपरा आहे इथे आंबेडकरी परंपरा आहे इथे संतांची परंपरा आहे आणि इथे फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा आहे त्यामुळे मीच नाही तर महाराष्ट्रामधला सामान्य माणूस वाट बघतोय की कधी एकदा विधानसभेच्या निवडणुका येतील लोकसभेमध्ये पैशाचा इतका बाजार झालेला असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलं की आम्हाला संविधान महत्वाचं आहे आम्हाला या देशातली लोकशाही महत्वाची आहे आम्हाला या देशामधलं निखळ सामाजिक भान असणारं राजकारण महत्वाचं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं कोणालाही भीक न घालता लोकसभेमध्ये एकतर्फी निर्णय दिला तोच एक तर्फी निर्णय हा स्वाभिमानी महाराष्ट्र विधानसभेमध्ये देईल आणि म्हणून सामान्य जनता सायलंट आहे पण ती वाट बघते आहे की कधी एकदा वीस नोव्हेंबर येत आणि वीस नोव्हेंबरला प्रचंड असं ईव्हीएमचं बटन दाबत यांना घरी बसवण्याचं काम ज्यांनी महाराष्ट्र नासवण्याचं पाप केलं त्यांना घरी बसवण्याचं काम आपण करू असं इथली जनता म्हणते आहे हा विश्वास मला आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राकडे बघताना तो बघतो तो महाराष्ट्र आहे माझा आपण महाराष्ट्राचं गाणं गीत आहे ना गरजा महाराष्ट्र माझा त्या गाण्यामध्ये म्हटलंय की दिल्लीचं तख्त राखतो महाराष्ट्र माझा या लोकसभेमध्ये आपण दाखवून दिलं की दिल्लीचं तख्तही हलवतो महाराष्ट्र माझा आता हे तख्त हलवून महाराष्ट्र कशा पद्धतीची राजकारण असतं आणि ते संयमाचं असलं पाहिजे शिस्तीचं असलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या संविधानाच्या चौकटीमधलं राजकारण असलं पाहिजे हे महाराष्ट्र दाखवून घेण्याची मला पूर्ण अपेक्षा साई आता आपण जसं बघितलं गेले की महाराष्ट्र मध्ये जे गटातटाचं राजकारण या ठिकाणी झालेलं आहे ती जे राष्ट्रवादी होती तिच्यामध्ये त्या ठिकाणी दोन गट पडलेले आहेत शिवसेना असतील तिच्यामध्ये दोन गट पडलेले आहेत की आपण जर एक इतिहास बघायला गेले की राष्ट्रवादीने कधी शिवसेनेसोबत गठबंधन केलंच नाही पण या वेळेला मात्र जर आपण चित्र बघतो की काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि सेना असेल हे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढत आहे ते हे कशा प्रकारचा खुलासा काय करणार आपण खरं म्हणजे हे तितकस खरं नाहीये की शिवसेनेने कधीही काँग्रेस बरोबर युती केली नाही कारण जेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या याच्या वेळेस वेळ आली तेव्हा बाळासाहेबांनी बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांची बाजू घेतली होती जेव्हा प्रतिभाताई पाटलांच्या संदर्भामध्ये पंतप्रधान सॉरी राष्ट्रपती बनण्याच्या संदर्भामधली भूमिका आली तेव्हा बाळासाहेबांनी प्रतिभाताईंना उघड पाठिंबा दिला होता त्याचबरोबरनं प्रणव मुखर्जींच्या वेळेस सुद्धा बाळासाहेबांनी उघड पाठिंबा दिलेला होता त्यामुळे हे म्हणणं की कधीच युती झाली नाही किंवा कधीही शिवसेना काँग्रेसच्या बरोबर आली नाही हे तितकस खरं नाही हा हे खरं आहे की काँग्रेस हा महाराष्ट्रामधला प्रमुख राजकीय पक्ष होता देशाचा प्रमुख राजकीय पक्ष होता आणि त्यामुळे अशा प्रमुख राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये राजकारण केल्याशिवाय आपलं राजकारण उभं राहत नाही ते विकसित होत नाही आणि ते अधिक पुढे यशस्वी होत नाही हे कुठंही असतं आणि त्यामुळे स्थानिक राज्य जे पक्ष असतात विशेषतः राज्य लेवलचे जे, लेवल जे पक्ष असतात ते पक्ष आपली अशी भूमिका घेतात आणि त्या पद्धतीनं बाळासाहेबांनी त्या काळामध्ये भूमिका घेतलेल्या होत्या आणि त्यांची भूमिका होती महाराष्ट्र हा प्रथम आणि मग नंतर हिंदुत्व त्याच्यानंतर बाकीचं सगळं आणि त्यामुळे त्यांनी वेळोवेळी भूमिका घेतली तुम्ही त्यांच्या घोषणा पण ऐका की हटा बजावपुंगी हटावलुंगी सारख्या म्हणजे साऊथचे चे लोक आले नाही पाहिजे गुजरातची लोक आली नाही पाहिजेत का तर माझ्या महाराष्ट्राच्या माणसाला पहिल्यांदा रोजगार मिळाला पाहिजे युवकांना मिळाला पाहिजे इथला शेतकरी इथला महाराष्ट्रीयन माणूस सन्मानाने जगला पाहिजे तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे म्हणून नाही त्यामुळे आत्ता जेव्हा हे लक्षात आलं की या महाराष्ट्रालाच धोका देण्याचं काम भाजप करत आहे ज्या शिवसेनेच्या खांद्यावरती पाय ठेवून उभं राहिले त्यां ते डोक्यावरती उभं राहून वामनाची वृत्ती जी आहे की बळी राज्यातल्या तीन पावलांमध्ये ज्या पद्धतीनं जमिनीमध्ये गाडलं आणि आपण जे म्हणतो की इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ हो। त्या बळीचं राज्य ज्या महाराष्ट्रामधून उभं राहिलं त्या ना गाडण्याचं काम भाजप करायला लागलं आणि म्हणून शिवसेनेने हे उभारलं आणि म्हणून हे लक्षात घ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणामध्ये म्हणतात की होय मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे पण माझं हिंदुत्व जानव्याचं आणि शेंडीचं नाही माझं हिंदुत्व इथल्या विठोबाचं आहे माझं हिंदुत्व इथल्या बळीराजाच्या सोबतीचं आहे माझं हिंदुत्व हे महाराष्ट्रामधल्या माणसांचं आहे आणि मग प्रत्येकाला आपला धर्म चा अभिमान ठेवण्याची पूर्ण परवानगी संविधान देतं आणि त्याच पद्धतीनं ते म्हणतात आणि जेव्हा ते ही भाषा वापरतात तर ही भाषा ही त्यांचे आजोबा ज्या आहेत त्यांची आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याला देवळाचा धर्म नावाचं पुस्तक आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आणि त्यामुळे त्यांची ही भाषा आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की जर वा वा हे हिंदुत्व आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे आपण सगळेच या हिंदुत्वाचा अभिमान वाहत कारण हे हिंदुत्व इथल्या जाती भेतींना ताडून गाडगे महाराजांपासून तुकारामांपासून तर तुकडोजीपर्यंत जी परंपरा सांगितली जाते ती परंपरा त्या हिंदुत्वामध्ये आहे आणि म्हणून आम्हाला अं शिवसेनेच्या बरोबर हे बदललेलं रूप जे महाराष्ट्राचं स्वाभिमान सांगतं त्याच्याबरोबर हात मिळवणी करायला त्याच्याबरोबर एकत्र काम करायला काही अडचण वाटली नाही अडीच वर्षामध्ये आम्ही महाविकास आघाडीने ते अनुभवलं की पहिलं महाराष्ट्राचं हितचा विचार करणारा हा मुख्यमंत्री होता आणि म्हणून आम्हाला ते अधिक प्रगल्भ वाटतय उलट ताई आपण जर भुसावळ विधानसभा संदर्भात जर आपण चर्चा केली की एक भुसावळ विधानसभेमध्ये एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी ठरलेला आहे की सहा वेळा काँग्रेसची सीट या ठिकाणी होती आमदार आम आमदारकीला मग नंतर काही कालांतरानंतर काँग्रेस आपल्याला कुठंच बघायला मिळत नाही आज जरी आपण या ठिकाणी भुसावळ विधानसभेकडे जर बघितलं तर मात्र आपल्या या ठिकाणी मतदार आहे पण कार्यकर्ते नाहीये तर तिच्यावर काय सांगाल एकोणावीसशे ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा जो पक्ष हे दोघं वेगळे झाले एकोणासशे ला ते वेगळे लढले पण त्याच्यानंतर युती झाली आणि हे खरं आहे की एकोणावीसशे नव्याण्णव नंतर इथे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली गेली नाही आणि जेव्हा तुम्ही युती आघाडी असा धर्म पाळतात दोन लोकांचा यो युती होते तेव्हा मग तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ते झालंय आणि तेच भुसावळ मध्ये पण झालं की आपण निवडणूक लढलो नाही चिन्ह दिलं नाही आणि मग सतत चिन्ह न दिल्यामुळे इथे मला मान्य आहे की त्याच्यामुळे एक जे स्ट्रक्चर उभं राहायला पाहिजे होतं ज्या पद्धतीनं आ... पार्टी म्हणून पक्ष म्हणून उभं राहायला पाहिजे तर ते झालं ना पण मी आता तुम्हाला शब्द देतोय की जळगाव जिल्ह्यात भुसावळच नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये मग आता नगरपालिका असू दे महानगरपालिका असू दे जिल्हा परिषद असू दे दूध संघ असू दे वेगवेगळ्या प्रकारच्या सहकार क्षेत्रामधल्या निवडणुका असू द्या काँग्रेस पक्ष जोमाने लढेल परत एकदा आपली ताकद उभी करेल आणि भुसावळमध्ये सुद्धा ती ताकद करेल आणि म्हणून आम्ही आता भुसावळचा जे विधानसभेची निवडणूक येते काँग्रेस पक्षाकडे ते तिकीट मागतो आहोत आणि अपेक्षा करतो की तिघही पक्ष महाविकास आघाडीच्या समजूतामधून जर ते झालं तर पुन्हा एकदा काँग्रेसला भुसाळमध्ये ते जुने दिवस येतील आणि आपला झेंडा काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा भुसाळमध्ये रोखला जाईल ताई भुसाळमध्ये जी सामान्य जनता आहे ती अजून पण गोंधळात आहे आपण काँग्रेसचे प्रदेशचे जबाबदार व्यक्ती म्हणून आपण आहात आतापर्यंत भुसावळ विधानसभेचं जे उमेदवार आहेत त्यांचं चित्र अजून मात्र क्लिअर झालेलं नाहीये एकीकडे एक जर आपण बघितलं की भाजपाचं चित्र या ठिकाणी क्लिअर आलेलं आहे त्यांच्या विरोधात जे महाविकास आघाडीकडनं जे उमेदवार देणार आहात ते अजूनपर्यंत क्लिअर झालेलं नाहीये तिकडनं एक महिना राहिलेला आहे त्याचं विश्लेषण काय करणार आपण कसं आहे की समोरचे जे आहेत ते विद्यमान आमदार आहेत आणि बीजेपी ने सुद्धा म्हंटलंय की आम्ही दीडशे सीट लढू किंवा एकशे साठ लढू अशा बलगना ते करतायत पण त्यांनी पण नव्याण्णवच जाहीर केले एकशे पाच होते त्यांचे पण नव्याण्णव जाहीर केले तसं तर मग ज्या ठिकाणी आमच्या आमदार आहेत ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत ज्या ठिकाणी अ शरद पवार साहेबांचे आमदार आहेत शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेनेचे जे आहेत तर ते ओ... न सांगताही त्यांची तेन, तिकीट जाहीर झाल्यासारखेच आहेत ते कामाला पण लागलेले आहेत तसंच यांनी फक्त नव्याण्णव जाहीर केलं नाही एकशे एक, एक पन्नास केलेच नाही आज रात्रीपर्यंत आपलं चित्र पूर्ण क्लिअर होईल आणि उद्या जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत आपल्याला महाविकास आघाडीचा उमेदवार भुसावळमध्ये नक्की मिळेल हा विश्वास मी तुम्हाला देतो काय रणनीती असणार आहे विधानसभेला तुम्हाला सांगू इच्छितो की मागील एक दशकापासून बीजेपी या ठिकाणी निवडून येत आहेत त्याच्या पहिले ते, ते राष्ट्रवादीकडनं निवडून आलेत नंतर एक दशकापासून विद्यमान आमदार संजय सावकारे ते या ठिकाणी निवडून लढत आहेत निवडणूक लढवत आहेत बऱ्यापैकी त्यांना या ठिकाणी सामाजिक काम असतील किंवा विकासाचे काम असतील त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत तर तसं आपण त्यांचं तुम्ही त्यांना तोड देऊ शकतात वानखेडे भाऊ कशाला विकास म्हणतात जर मी आता जळगाव वरन भुसावळमध्ये येताना जे खड्डे बघितले रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ते मला कळलं नाही जे वरणगाव आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा आणि त्याचा बिंदू होता ती फॅक्टरी जाते जे दीपनगर आहे तिथले शेतकऱ्यांच्या फेफड्यांमध्ये राख घुसलेली आहे आणि त्यांचं आयुष्यमान कमी झालेलं आहे त्यांची शेती जी आहे ती शेती नापीक झालेली आहे या भुसावळ मध्ये आपण अभिमानाने सांगायचो हो की कॉस्मोपॉलिटियन ही भुसावळ सिटी होती कामगारांचं राज्य असलेलं भुसावळ म्हणजे कामगारांचं शहर भुसावळकडे आपण सगळेजण बघत होतो आज काय स्थिती आज ज्या पद्धतीनं धोरणं आखली जात आहेत म्हणजे कोरोनाच्या काळात तुम्हाला आम्हाला सांगितलं घरी बसा टाळी वाजवा थाळी वाजवा आणि जे कामगारांनी आपल्या रक्तानं लाल केलेला झेंडा तो काही कोणा एका पार्टीचा पक्षाचा नाही आहे तो कामगारांनी आपलं पांढरं निशान घेऊन जेव्हा ते निघाले आपल्या हातातलं किंवा आपला शर्ट काढून जेव्हा ते गेले तेव्हा ते रक्ताने माखलं आणि म्हणून ते लाल निशाण आपण क्रांतीचं त्याला म्हणतो त्या लढून चौवेचाळीस कायदे जे कामगारांच्या हिताचे होते ते सगळे कायदे बदलून चार कायदे इथल्या उद्योगपतींच्या हिताचे केले गेले पंधरा लोकांची संख्या असेल तर त्यांनाही कामगार कायदे लागू व्हायचे आता ती तीनशे पर्यंत गेली आणि इथलं कंबळ मोडलं भुसावळच भुसावळ मधला सगळ्या प्रकारचा विकास थांबला इथे ज्या पद्धतीनं डवळ्या खून पडतात ते थांब म्हणजे इथली कायदा आणि व्यवस्थ सुव्यवस्था आहे की नाही इथे पोलीस राज आहे की गुंडा राज आहे तेच समजत नाही आणि मग कशाला विकास मानायच याला जर आपण विकास म्हणू म्हणत असू तर मग आपलं दुर्दैव आहे आणि म्हणून भुसावळ मधल्या लोकांनी तरी आता हे लक्षात घेतलं पाहिजे की भाजप प्रणित आमदार हा कधीही इथल्या सामान्य माणसांचा उद्धार करू शकत नाही इथल्या दलितांचा करू शकत नाही इथल्या कामगारांचा करू शकत नाही इथे शेतकरी जे आहेत मग ते कोणी असू दे ते लेवा असू दे ते मराठा असू दे त्यांची जात ही नंतर येते पहिल्यांदा ते शेतकरी आहेत अहो तुमच्या सगळ्याला जीएसटी लावली खताला जीएसटी लावली बियाणाला जीएसटी लावली अठरा अठरा टक्के जीएसटी कधी ऐकलं होतं का आपण स्वप्नात एकीकडे स्वप्न दाखवायचं की तुमच्या हमी भाव आम्ही वाढवू आणि दुसऱ्या बाजूला मात्र शेतकरी पीक आणतो आणि ते त्याच्यासाठी सरकारी खरेदी केंद्र उभे करायचे नाहीत हे जे काही चित्र आहे हे निव्वळ लोकांना दिशाभूल करायची आणि इथल्या बौद्ध आणि बौद्धेतर दलितांमध्ये फूट पाडायची इथल्या बिगर दलिते तर लोकांना उगच काहीतरी भीती दाखवायची आणि राज्य करायचं ही इंग्रजांची फोडा तोडा जी नीती आहे ती इथले बीजेपीचे आमदार करतात पण आता इथला सामान्य माणूस समजून गेलेला आहे त्यानं एकजूट केलेली आहे इथला अल्पसंख्याक इथला दलित इथला शेतकरी आणि इथला कामगार एकत्र येऊन धडा दाखवेल तेवीस नोव्हेंबरची जेव्हा भुसावळची विधानसभेची आपण हे बघाल तेव्हा ती सीट महाविकास आघाडीची असेल एवढे मी तुम्हाला ठामपणे सांगते ताई आपण भुसावळला लागत ला रावेर तालुका आहे रावेर विधानसभा आहे त्या त्या ठिकाणी मात्र काँग्रेसची आता विद्यमान त्या ठिकाणी आमदार आहेत श्रीज चौधरी म्हणून तर त्या ठिकाणी आपण कसं पाहतात की त्या ठिकाणी मात्र विकास झाला की नाही आपण जर कडे आपण बघितलं की विकास झाला की नाही तर मग काय अंतर आपण गेल्या वर्षामध्ये आम्ही म्हणजे पाच वर्ष दोन हजार चौदा ला तर हे होते बीजेपीचे आमदार होते आणि आताच्या याच्यामध्ये ह्या पाच वर्षामध्ये आमच्याकडे ते आलेले आहे ह्या गेल्या अडीच वर्षामध्ये रावेरचे आमदार शिरीष दादा चौधरींनी पन्नास पत्र लिहिलेच पण विरोधी पक्षाच्या आमदाराला निधी द्यायचा नाही या पद्धतीचं जे षडयंत्र केलं जातं थडवून केलं जातं हे कधी काँग्रेस राष्ट्रवादी करत नव्हतं गुलाबी कोट घातलेले अजितदादा आत्ता तिकडे जाऊन जी भाषा बोलतायत ना ती भाषा ते कधीच बोलत नव्हतं म्हणजे आम्ही जनसंघटनांची लोक मी आता गेली काँग्रेस पक्षामध्ये पक्षीय राजकारणात आत्ता गेली पण ते आम्ही ऐकायचो दादाने कधी भेद केला नव्हता पण तिकडे गेल्यामुळे बुद्धिभेद करणाऱ्या लोकांच्या पंक्तीला जाऊन बसल्यामुळे ते भेद करतात आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं ते थांबवलेलं आता केळीचा प्रश्न जो आहे गेल्या दहा वर्षामध्ये केळीला फळाचा दर्जा द्या केळीचा पीक विमा ठरवताना तिथलं जे तापमान आहे याचं जे चित्र आहे ते बदला याच्याबद्दलच्या अनेक तक्रारी केल्यासुद्धा ह्या सगळ्या केंद्राच्या अख्तारीतल्या गोष्टी आहेत पण त्याला न्याय द्यायचा नाही डार्क झोन करून ठेवलाय आता डार्क झोन करताना आम्ही म्हणतो की आदिवासी बहुल जो एरिया आहे ते लोक आता फॉरेस्ट राईस वन अधिकार कायद्यामुळे पहिल्यांदा मालक बनत आहेत त्यांना डार्क झोनमध्ये अडकवायची काय गरज आहे पण त्यांनाही अडकवायचं अशा पद्धतीनं एक षडयंत्र उभं करायचं आणि मग त्या आमदाराने काम केलं नाही असं त्यालाच सांगायचं पण ते तितकंस खरं नाही तरी सुद्धा एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही अनेक विकासाचा निधी तिकडे ओढून आणलेला आहे भांडून आम्ही त्या सगळ्या याच्यामध्ये केलेला आहे त्यामुळे तुम्हाला रावेर आणि भुसाळमधला फरक अनेक वेळा दिसेल अनेक वेळा तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील म्हणजे अगदी वन जमीन धारकांचे दावे मंजूर नाहीत त्यांना सुद्धा नुकसान भरपाई आम्ही भांडून या सरकारकडून करून घेतली आणि ते आमच्या आमदारांनी केलेली आहे त्यामुळे हा स्पष्ट तुम्हाला फरक दिसेलच साई आपण काँग्रेसचा आता आता आपण जॉईन केलेली आहे त्याच्यापूर्वी जर आपण बघितलं गेलं की लोकसंघर्ष मोर्चा रावेर विभागामध्ये आदिवासी जे बाळपट्टे असतील गाव तिथे शाखा आपण निर्माण केलेल्या आहेत तर तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही आदिवासीसाठी काम करायला पाहिजे करून Uh, मी राष्ट्र सेवा दल जी समाजवादी पुरोगामी विचारांची जनसंघटना uh, आहे ज्याच्यामध्ये मी मोठी झाली नंतर छात्रवार्ती नावाची विद्यार्थी संघटना की शेवटच्या बेंचावर बसणारा विद्यार्थी आमचा मित्र असेल मैत्रीण असेल कारण ती गुंड म्हणूनच शेवटच्या बेंचवर बसत नाही तर आर्थिक परिस्थितीने गाजल्यामुळे सुद्धा सामान्य लोक मुलांच्या बरोबर मिसळू शकत नाही म्हणून आम्ही ते असेल आणि म्हणून आम्ही कायम असं म्हटलं की विज्ञानवादी गतिमान संघटन हे आमचं होतं आणि त्यातनं मी घडली त्यातनं घडल्यानं घडल्यानंतर मी जेव्हा काम करायला लागली तेव्हा पहिल्यांदा नर्मदेच्या खोऱ्यामध्ये गेल्यानंतर मेधाताई पाटकर आणि आम्ही एकत्र सोबत काम केलं आणि मग माझ्या एक लक्षामध्ये आलं की महाराष्ट्रामधल्या नव्हे तर देशामधल्या आदिवासीला जर खऱ्या अर्थानं विकास त्याच्यापर्यंत पोचवायचा असेल तर इंग्रजांच्या काळापासून त्यांच्या नावावर ज्या जमिनी झालेल्या नाहीत ते कसत आहेत पण त्यांच्या नावावर झाल्या नाहीत जंगलांचा विकास हा त्यांना केंद्रबिंदू ठेवून ठरवला गेला नाही आणि म्हणून मग आम्ही लढलो लोकसंघर्ष मोर्चा ही संघटना मी अतिशय अभिमानानं आणि जबाबदारीनं तुम्हाला सांगेन की बारा डिसेंबर दोन हजार पाच या दिवशी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातले आणि गुजरात मधले पंचवीस हजार आदिवासी नेऊन आम्ही कट ऑफ डेट ही एकोणावीसशे ऐंशी चालणार नाही तर ही दोन हजार पाच असली पाहिजे ही मांडणारी संघटना होती आणि आमच्या बरोबर त्यावेळेस लाल बावट्याचे आणि असे त्रेसष्ट खासदार होते आणि त्यांच्या एकत्रीकरणामधून हा कायदा मंजूर झाला आणि त्यामुळे आज महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामधल्या आदिवासींना तेरा डिसेंबर दोन हजार पाच ही कट ऑफ डेट मानली गेली आणि म्हणून आम्ही तेव्हा असं ठरवलं की हा शेवटचा माणूस आम्ही याच्या सोबत काम करणार कारण हा निसर्गाशी नातं सांगणार आहे हा इथलं जंगल जमीन नैसर्गिक संसाधन जिवंत ठेवणार आहे हा इथे स्वयं याच जे आहे पूर्तीचं किंवा आपलं स्वयं राज्याचं जी कल्पना आहे ती तो मांडतो आणि स्वशासन तो मांडतो त्यामुळे त्याच्याबरोबर खऱ्या भारताचं स्वप्न जे जी गांधीजींनी बघितलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं आणि म्हणून एस समाजाच्या बरोबरीनं एसटी समाजाला समाजा काकांवर थोडी जास्त घटनेमध्ये अधिकार दिला तर त्या बाबासाहेबांचं त्या गांधीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या माणसाबरोबर उभं राहिलं पाहिजे म्हणून आम्ही अं मी आणि माझ्याबरोबर असंख्य म्हणजे कार्यकर्ते मी हो काय बघितलेच आहे की जेव्हा पण आपण आंदोलन करतात मोर्चे करतात वेळोवेळी आपण अधिकारांना धारावर धरण्याचं या ठिकाणी आपण काम केलेलं आहे पण एक असं सर्वसामान्यांकडनं आमच्याकडे पर्यंत प्रश्न आलेला आहे की जेव्हापासून आपण काँग्रेसी जोडले तर आपलं कुठेतरी दुर्लक्ष झालं त्यांच्याकडे ते खरं नाही त्याच कारण असं आहे की अतिशय अभिमानानं सांगेल की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा तीन कृषी कायदे सरकारने मंजूर केले आणि ते शेतकरी विरोधी कायदे होते ज्या कायद्यांमुळे अंबानीने एक लाख एकर वरती त्याचे गोडाऊन उभे केले होते हरियाणा आणि पंजाबमध्ये आणि त्यातनंच एक चित्र स्पष्ट झालं होतं की या शेतकऱ्यांची शेती स्वतःच्या घशाखाली घालायची आणि इथला बाजारभाव सुद्धा स्वतः ताब्यात ठेवायचा आणि मग सामान्य माणसाला अन्नधान्य महाग करायचं आणि शेतकऱ्याकडून मात्र कमी भावानं घ्यायचं हे जे षडयंत्र आणि भांडवलशाही क्रोनी कॅपिटलिझम ज्याला आपण म्हणतो ते जे करत होते तर त्याच्या विरोधामध्ये इथल्या बाराशे मैला ज्याच्यामध्ये सातशे मैला या जळगाव जिल्ह्यातल्या होत्या आणि उरलेल्या पाचशे मैला ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये होत्या अतिशय अभिमानाने सांगते की सिंगू बॉर्डरवरती आम्ही तीन महिने राहिलो बॉर्डर बॉर्डरमध्ये आमची सीताबाई तडवी नावाची आंबाबारीची अक्कलकुवा तालुक्यामधली नंदुरबार जिल्ह्यातली कार्यकर्ती ही शहीद झाली तरी सुद्धा त्या लढाईमध्ये आम्ही सहभागी राहिलो पण आमच्या असं लक्षात आलं ह्या दहा वर्षामध्ये पूर्वीच्या काळी संसदबाह्य राजकारण जे होतं म्हणजे आम्ही राजकारण करायचो का हो करायचो पण आम्ही मताचं राजकारण नाही करायचो आम्ही खुर्चीचं राजकारण नाही करायचं आम्ही लोकांच्या भाकरीचं राजकारण करायचो आम्ही त्यांच्या मूलभूत हक्काचं राजकारण करायचं आणि ते संसद बाह्य राजकारण त्याला एक प्रतिष्ठा होती पण नरेंद्र मोदी नावाच्या माणसानं लोकसभेमध्ये आंदोलनकर्त्यांना आंदोलन जीवी म्हणजे तुम्ही आंदोलनावर जगतात अशा पद्धतीनं त्यांची हिताळणी करायची आणि त्यांना कमी लेखण्याचं काम करायचं कुठल्याही पद्धतीनं संवाद न करता लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं संवाद तुमचा विरोधक जरी असेल तरी त्याच्याशी संवाद करणं हे अत्यंत महत्वाचं असतं तर त्याच्याशी संवाद न करता ज्या पद्धतीनं कायदे आणलेत आणि इथल्या आंदोलनांना संपवण्याचं काम केलं म्हणजे शहरामधले जी लोक गरीबांची बाजू घेतात दलितांची बाजू घेतात आदिवासींची बाजू घेतात महिलांची बाजू घेतात त्यांना अर्बल नक्षल म्हणायचं जी लोक आदिवासींच्या बरोबर उभे राहतात त्यांना नक्षलवादी म्हणायचं जी शेतकरी आहेत त्यांना खलिस्तानी म्हणायचं इथल्या दलितांना इथं उग्रवादी म्हणायचं अहिंसक म्हणायचं इथल्या अल्पसंख्याक जे आपल्या हक्क मागतात त्यांना अतिरेकी म्हणायचं म्हणजे संघर्ष करणाऱ्या लोकांना सगळ्या बाजूनं आणि राजसत्तेचा अभय असताना म्हणजे असं आहे की हे याच्या आधी सुद्धा वा वाजपेयींचं सरकार होतं बीजेपीचं पण ते इतके वाईट नाही वाटलं त्यांनी कधी जन आंदोलनांचा अशा पद्धतीनं अपमान नाही केला पण यांनी असा अपमान करायचा ठरवून केसेस घालायच्या आणि तुमचा आवाज दाबवायचा असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की संस म्हणजे लोहिया असं म्हणायचे की अगर सडक सुनी हो जाए, तो संसद आवारा हो जाती आणि नरेंद्र मोदींना इथली सडक सुनी करायची होती कारण त्यांना संसद आवारा करायची त्यांच्या दोन चार उद्योगपती भांडवलशांच्या साठी सर्व काही धोरणं त्यांना आखायची आहेत आणि म्हणून त्यांनी हे सडक आवाज सुनी करायचा प्रयत्न केला आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्तीला असं वाटलं की जर या पोपटाचा असं म्हणतात ना की राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो तसा या आत्ताची जे भाजपचं सरकार आहे या एनडीएचं जे सरकार आहे त्यांचा जीव हा पुढचीमध्ये सत्तेमध्ये आहे आणि मग जर तो सत्तेमध्ये असेल तर त्यांना त्यांच्याच याच्या पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे म्हणून मी काँग्रेसमध्ये आली आणि याच्या आधी काँग्रेसमध्ये लढलो नाही का आम्ही काँग्रेस विरोधामध्ये खूप लढलो आम्ही जेलमध्ये सुद्धा गेल पण आदरणीय राहुल गांधींची भाषा जर तुम्ही ऐकली सौमे पावे साठ म्हणजे ते नेहमी म्हणतात की इथले बहुजन इथले दलित इथले आदिवासी यांचा पहिला अधिकार आणि म्हणून जातनिहाय जनगणनेची मागणी करतात म्हणून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे काशीरामांनी दिलेला जो नाराय तो स्वतः आपल्या पक्षामध्ये घेतात आणि म्हणून ते आम्हाला करतात प्रहार करतात सरळ त्या दोन उद्योगपतींवर अदानी नावाच्या माणसावरती जो नवव्या नंबरवरती असतो आणि कोरोनामध्ये सगळ्यांचं जे काही आर्थिक बजेट आहे ते बिघडतं पण अदानी मात्र एक नंबरवरती पोचतो हो, त्याला प्रश्नांकित करतात आणि त्याची तमा बाळगत नाही की आम्हाला हे मिळेल की नाही निधी मिळेल की नाही याची तमा बाळगत नाही इडी हो, सीडीओ हो, बीडी हो, का ये काय हो, येऊ त्याची कुठली तमा बाळगत नाही त्यामुळे ती आमची भाषा बोलतात म्हणून मी काँग्रेसमध्ये गेली त्यांनी गांधीजींनी जसं पूर्ण देश पालथा घातला होता बाबासाहेब तर त्या समाजामधूनच आलेले होते त्यामुळे त्यांच्या तर इनबिल्ट होतं सगळं काही आणि त्यांचा तर तो जो रोष आहे त्यांचा जो त्याच्याबद्दलची अभ्यास आहे तो तर आतून होता पण गांधीजींनी पूर्ण देश फिरले महात्मा गांधी आणि मग त्यांनी एक आपली समज बनवली म्हणून कधी कधी बघा त्यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट आधी बोललेली नंतर वेगळी वाटते का तर त्यांनी अनुभव घेतलेला असतो आणि मग ते खरं बोलत त्या पद्धतीनं अख्खा भारत पायी ते राहुल गांधी फिरले त्यांनी भारत समजून घेतलं इथलं वैवध्य समजून घेतलं इथली शेती इथला कामगार इथली महिला तिचं दुःख तिची समस्या हे सगळं समजून घेतल्यामुळे मग आम्ही काँग्रेसमध्ये ताई आपण जसं की महाराष्ट्र मध्ये जे विधानसभेचे जे चित्र आहे जे तिकीट आहेत त्याच्यामध्ये आपण राष्ट्रवादी सोबत आपण जुळलेले आहेत महाविकास आघाडीमध्ये शिवसेना जुडलेल्या आहेत मात्र जर आता आपण बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण बोललेत त्याचबरोबर काशीराम साहेबांबद्दल आपण बोललेत पण मात्र एकही आंबेडकर मुवमेंट आपल्यासोबत जुडलेली नाहीये त्यांना कुठं स्थान पण दिलेलं नाहीये काँग्रेसनं तर त्याचं चित्र कसं क्लिअर करणार आपण हे बघा खरं म्हणजे तसं जर म्हटलं तर काय होतं माहिती का की काँग्रेसच्या बाबतीमध्ये एक असं मोठं वातावरण निर्मिती केलेली आहे असं अस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षाची होती त्यांना आपल्या दलित पक्ष किंवा कि दलित आधारित पक्षांची कधी त्यांनी अपेक्षा केली होती तर त्यांनी रिपब्लिकन म्हणजे याच्यामधलं त्यांचं स्वप्न होतं की इथला बहुजन इथला आदिवासी इथला अल्पसंख्याक दलित सगळे एकत्र येऊन जो पक्ष उभा राहील जो जनतेचा आवाज असेल जो सामान्यांचा आवाज असेल ते बाबासाहेबांचं स्वप्न होत काँग्रेसनं दलित मुख्यमंत्री दिला या महाराष्ट्रामध्ये मा काँग्रेसने या महाराष्ट्रामध्ये ओबीसी वंजारी मुख्यमंत्री दिलेले आहेत काँग्रेसने mm. काँग्रेसने ओबीसी मुख्यमंत्री दिलेले आहेत काँग्रेसने मुस्लिम मुख्यमंत्री दिलेले आहेत त्यामुळे हे जे काही असं म्हणतात कोणता तरी पक्ष स्थानीय पक्ष जर बीजेपी कडे जाण्याची भूमिका घेणार असतील आणि तिथलं राजकारण त्यांना मान्य असेल जे उघड्या तोंडाने सांगतात आम्ही संविधान बदलून रामकृष्ण हेगडेंचा सा मुलगा सांगतो त्या कोणी श्वेता सिंग सांगतात कोणी त्यांचे सगळे बीजेपीचे लोक सांगतात संविधान बदलायची भूमिका घेतात जे एस सी एस सीच्या कपात करतात जे एस सीच्या आरक्षणाच्या जागा भरत नाहीत जे भूमिका घेत नाहीत जे आता एस सीचं वर्गीकरण करून त्यांच्यामध्ये पुन्हा जातींमध्ये भेद करण्याचा प्रयत्न करून राजनीती करायचा प्रयत्न करतात त्यांच्याबरोबर जर जा हे पक्ष जात असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे नाहीत त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर असण्याचं काहीच कारण नाही आणि त्याचं बिलकुल शल्य आम्हाला वाटत वा, नाही माझ्यासारखे कार्यकर्ते ज्यांनी आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जगलेले आहोत आम्ही तर म्हणतो की आम्ही विचारांनी बाबासाहेबांच्या आहोत त्यामुळे कुठला पक्ष आमच्या बरोबर आहे की नाही याच्याशी येणं नाही काँग्रेस पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नेहरूंचे विचार आणि घेऊनच पुढे जात आहे आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या एकूण राज्य या कल्पनेचे विचार घेऊन पुढे जात आहेत त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दलच जराही नाही नाहीत आपण जर वंचित बहुजन आघाडीकडे जर आपण बघितलं की आर पी आय असेल आरपीआय बीजेपी सोबत युती करून वेगळी झालेली आहेत तर वंचित बहुजन आघाडी जर आपण बघितली किती सोबडावर या ठिकाणी निवडणूक लढवतच आहेत तर कधी तुम्हाला असं वाटलं नाही का की वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन आपण निवडणूक लढवायला पाहिजे की जेणेकरून प्रत्येक वेळेला काँग्रेसला कुठेतरी फटका बसतोय त्याचा नाही काँग्रेसने प्रयत्न केला ना पण ते काय घडलं ते वरच्या लेवलवरच आहे त्यामुळे आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती ते बोलणं काही संयुक्तिक होणार नाही त्यामुळे आमच्या शुभेच्छा आहेत सगळ्यांनी लढावं रावेर विधानसभेमध्ये तर काँग्रेसची सत्ता आहेच जर तिकडनं परत काँग्रेस जर निवडून आली तर त्यासाठी तुम्ही काय करणार रावेर विधानसभेमध्ये डार्क झोन जे आहे ते उठवण्याचा सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न होईल नंबर दोन केळीच्या संदर्भामध्ये एकूणच म्हणजे ती लावण्यापासून केळी लावण्यापासून त्याचं जे काही जतन आहे म्हणजे तुम्हाला त्याच जे काही उष्मांक ठरवला जातो आणि मग त्याच्यावरती परिणाम झाला वादळ आलं ते केलं त्याच्यासाठीचा एक स्वतंत्र नीती त्याच्याबद्दलची ठरवली जाईल आदिवासींच्या संदर्भामध्ये मी स्वतःच काम करते स प्रत्येक म्हणजे सामुदायिक वनाधिकार आमच्या गावात आमचं सरकार मुंबई दिल्लीत कोणाच निवडून होते मुंबई दिल्लीत आमचं सरकार पण आमच्या गावात आम्ही सरकार ही जी कन्सेप्ट आहे स्वशासनाची पेसा कायद्याची ते राबवलं जाईल पेसा कायद्यामधली भरती जी थांबवली गेलेली ती तिथे केलं जाईल आणि तडवी जे आदिवासी आहेत आणि बारेला भील पावरा पारद्यांमध्ये जो काही भेद करण्याचा प्रयत्न दि लिस्टिंगच्या माध्यमातून बीजेपी करते बीजेपी हे कधीही आदिवासींचा पक्ष होऊ शकत नाही ते आदिवासींना वनवासी म्हणतात ते कधीही मूळ निवासी म्हणत नाहीत आणि म्हणून जर आम्ही सत्तेमध्ये आलो आणि येणारच आहोत रावेरमध्ये आमचं सीटच निवडून येणार आहे तेव्हा आम्ही रावेरमध्ये स्वशासनाचा नारा देऊ आणि तिथल्या एकूण जो पट्टा आहे त्या संदर्भामधला त्याच्यावर आधारित छोटे उद्योग हेही आम्ही त्या सगळ्या याच्यामध्ये उभे करू काही शेवटचा प्रश्न भुसाळ विधानसभेवर घेईल मी की आता जसं की आपण रावेरचं या ठिकाणी विश्लेषण केले की, की आपण जर रावेरला विधानसभेमध्ये निवडून आलेत तर रावेरकरांसाठी आपण काय करणार आहेत त्याचबरोबर जर महाविकास आघाडीचे उमेदवार भुसावळ जर निवडून आले तर भुसावळ करायला तुम्ही काय देणार बघा भुसावळ मध्ये एक हर उन्नरी प्रकारच्या छोट्या छोट्या वेगवेगळ्या वस्तू बनवणं वेगवेगळ्या प्रकारचा टेक्नॉलॉजीच्या मधलं ज्ञान असणारी लोक आहेत अल्पसंख्याक मुलांमध्ये तर हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसत त्याला चालना देऊन त्या छोट्या उद्योगांना अशा पद्धतीनं चालना देता येईल ते करता येईल भुसावळची एमआयडीसी अधिक कशी सक्षम होईल तिथे उद्योग कसे कारण इथे तर एवढा रेल्वे आहे सगळं काही असताना सुद्धा उभं राहत नाही तर ते कसं उभं राहील त्याच्यासाठी कसे प्रोजेक्ट वेगवेगळ्या प्रकारचे आणता येतील याच्याबद्दलच करून दीपनगर मधल्या जे नऊ गावं आहेत त्याच्या अवतीभोवतीच्या त्या गावांना सीएसआरच्या माध्यमातून तिथला उद्योग उभा करून दीपनगर मध्ये स्थानिक मुलांनाच नोकऱ्या लागल्या पाहिजेत तो त्यांचा अधिकार आहे आणि मग तिथे अगदी तिथे असणाऱ्या ती जी आपण म्हणतो की त्याच्या राख जी आहे तिच्यापासून तर तिथे नोकरीपर्यंतच सर्व हे भुसावळ तालुक्यामधल्या आणि विशेषतः त्या विधानसभा क्षेत्रामधले जे लोक भक्त बघित त्यांच्याबद्दलचा करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी जसं जव्हार विकास म्हणजे झोपडपट्टी विकासाचा जो काही विकास मुद्दा होता तो हाती घेऊन इथल्या लोकांना मालकीची घरं स्वच्छ पाणी स्वच्छ आरोग्य म्हणजे त्याच्यासाठी आणि चांगल्या स्कूल हे करण्याचा आम्ही या सगळ्या याच्यामध्ये प्रयत्न केलो ताई एम एच नाईन्टीन न्यूज दर्शक तुम्हाला बघत आहात या विधानसभा निवडणुकीमध्ये सामान्य जी जनता आहेत ती तुम्हाला बघतच आहेत प्रत्येक वेळेला सामान्य जनता मूलभूत सुविधापासून वंचित राहते तर या वेळेला आपण जे आश्वासन या ठिकाणी दिलेले आहेत ते मात्र खरं ठरतील का या वेळेला मला ना दोन तीनच गोष्टी महाराष्ट्राच्या आणि एम एच नाईन्टीनचे मी अतिशय आभार मानेल की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे खान्देशमध्ये आणि महाराष्ट्रभर हे चॅनलचं चा लोक बघतात आणि त्याला एक या मी महाराष्ट्रामधल्या जनतेला एक सांगू इच्छिते की बघा आज एक लाख लोकांच्या मागे ऐंशी डॉक्टर आहेत खरं म्हणजे जे, जे डॉक्टरांच्या संदर्भामधलं सांगायला पाहिजे तर त्याच्यामध्ये या संख्या ही जी आहे ही अतिशय मोठी पाहिजे म्हणून आजही तीस हजार डॉक्टरांची गरज महाराष्ट्रामध्ये आहे पण हे सरकार भरत दुसरं की अनेक उद्योग म्हणजे त्याची जर जंत्र काढली आपण तर नाशिकमधले उद्योग कोकणामधले उद्योग पुण्यामधले उद्योग मुंबईमधले उद्योग हे सगळ्याच्या सगळे गुजरातला गेंद आहेत आणि महाराष्ट्रामधल्या दोन लाख तरुणांच्या हाताचा रोजगार हिसकावून घेतलेला आहे आताचं महायुतीचं हे जे काही सरकार आहे हे गुजरातच चमचेगिरी सरकार आहे हे त्यांचं लांगुंचन करणारं सरकार आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या तरुणांना स्वाभिमानीपणे उभे करणार सरकार नाही या सरकारनं जल जीवन मिशन आणलं इथलेच पालकमंत्री जे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत सगळीकडची कामं अपूर्ण आहेत त्यांनी आजही तुम्ही जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्टरांचं भलं करायचं आणि इथल्या सामान्यांना स्वच्छ पाणी द्यायचं नाही हे जे काही झालेलं आहे याचा सुद्धा जाब महाराष्ट्राच्या जनतेनं विचारला पाहिजे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं युपीबीआर होतं की काय अशी परिस्थिती आहे अल्पमयीन वलीवरती झालेले रेप मग ते अगदी बदलापूर असू दे का ते पुणे असू दे का ते सगळ्या पातळीवरती तुम्ही बघा सगळ्यात जास्त हिंसा महाराष्ट्रामध्ये होते आहे आणि महिलांवरती अत्याचाराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये हे केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या बहिणी ह्या कायम लक्षामध्ये ठेवतील माझी आई मला गमतीने सांगायची लाडकी बहीण जेव्हा योजना आली तेव्हा ते काय कोणी कोणाच्या खिशातनं देत नाहीत आम्ही पण कर्नाटकामध्ये दिलं आहे तेलंगणामध्ये दिलेला आहे तसंच महाराष्ट्रामध्ये आम्ही ते पंधराशे देतात आम्ही दोन हजार देणार आहेत कारण त्याचा हिशोब आणि ते सगळं आमच्याकडे आहे त्यामुळे त्याचा काही प्रश्नच येत नाही उलट आम्ही तेलंगणामध्ये बस शंभर टक्के फ्री केलेली आहे ती आम्ही इथे करणार आहोत आणि लक्ष्मीचं देन नावाची योजना आम्ही आणणार आहोत ते तुम्ही आमचा जाहीरनामा येईल तेव्हा पुन्हा एकदा आपण या विषयावर नक्की जाहीरनामा आल्यावरती नक्की बोलू पण माझी आई असं म्हणायची की कस आहे म्हणाय की जर भावाला बहिणीच्या वाट्यामधून तिला वाटा द्यायचा नसेल आणि तिची सई घेऊन टाकायची असेल तर ते त्या वर्षाच्या दिवाळीला फार चांगली साडी चोळी घेणार भाच्याला पण कपडे घेणार भाचीला पण घेणार अजून काय काय सांगणार असं सगळं ते करायचे तसं यांना सत्तेमध्ये वाटा पाहिजे म्हणून या बहिणींना आत्ता ओवाणीचा हे दाखवतायत पण इथल्या बहिणी फार हुशार आहेत त्या दिवाळी पण घेतील कारण तो त्यांचा अधिकार आहे दिवाळी घेतील आणि जो महाविकास आघाडीचा भाऊ आहे त्याला दणकून मतं देतील आणि त्याला सांगतील की पाचशे रुपये जास्तीचे दे आणि हे तीन सिलेंडर फुकर नको पाचशे रुपये सिलेंडरची किंमत कर महागाई कमी कर अशा पद्धतीनं सांगत त्या आमच्या सोबत उभा राहतील हा मला विश्वास तुम्ही बघा लोकसभेमध्ये यांचे धाबेनगर म्हणून एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर याच्यामध्ये सुट्ट्या आल्या दोन ऑक्टोबरला सुट्टी शनिवार रविवार सुट्ट्या असं जर काढलं तर दहा दिवसामध्ये बाराशे सत्त्याण्णव जी आर काढले यांनी कुठलाही विचार न करता बाराशे सत्त्याण्णव जी आर करायला एकनाथ शिंदे स्वतःला काही म्हणजे कोणाचा अवतार समजतो मला काही समजतच नाही त्यामुळे हे निव्वळ गाजर दाखवलेला आहे पण आम्ही या सगळ्यांचा अभ्यास करू आणि महाराष्ट्रामधल्या एस सी एस टी ओबीसी यांच्या सोबत अल्पसंख्याकांच्या बरोबर उभरात शेतकरी महिला एकत्र येत आम्ही एक स्वाभिमानी महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र उभा करू आमच्या सोबत चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा आहे तो सांगतो मी या महाराष्ट्राला पूर्वपदावर आणल्याशिवाय मी थकणार नाही त्यामुळे आमच्या बरोबर ती ताकद आहे स्वाभिमानी महाराष्ट्राची ताकद आहे आणि सर्वसामान्य मायबाप जनता आहे जिला गद्दारी आवडत नाही जिला पक्ष फोडलेला आवडत नाही जिला दुसऱ्याच्या घरचं चोरून आणून स्वतःचं घर भलं करणारं कधीही आवडत नाही त्याला ते चोर म्हणतात गद्दार म्हणतात त्यामुळे ह्या तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल आणि या महाराष्ट्रामध्ये मायबाप सरकार हे आपल्या सामान्य जनतेचेही विश्वास नाही आहे ताई आपण वेळ एम एच नाईन्टीनच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमाला वेळ दिला त्याच्या आपल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुमची खूप प्रगती हो आणि अशाच पद्धतीनं तुम्ही सामान्यांच्या मागे उभं राहावं या तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आणि खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आज आपल्यासोबत प्रतिभा ताई शिंदे आपल्यासोबत उडलेले होते त्यांना आपलं बऱ्यापैकी विश्लेषण काँग्रेस बद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे जे विधानसभेमध्ये जी रणधुमाडी सुरू झालेली आहे जे रणशिंग फुकले गेलेले आहेत त्याच्याबद्दल ताई पण या ठिकाणी काँग्रेस सोबत आहेत आणि काँग्रेसचं जे विश्लेषण आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना चित्र क्लिअर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे शेवटा शेवटी या ठिकाणी जनता राजा आहेत जे जनतेला शेवटी निर्णय घ्यायचा आहे आणि ठरवायचं आहे की कोणासोबत जायचं आहे तर ताई खूप खूप धन्यवाद आपलं पुन्हा एकदा बघत राहा आपण एम एच नाईन्टी न्यूज ब्युरोशिफ जोए सय्यद सोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद